नमस्कार, मी शेख मुजमिल शेख नजीर, हिमायतनगर तालुका प्रतिनिधि, युवा राज्य न्यूज चैनल हिमायतनगर। आज अपन कामरवाड़ी इधे आहोत, कैमरामन कामरवाड़ी चे प्रतिनिधि सोबत। आज अपन माझा सरपंच या निमित्ता ने कामरवाड़ी या गाँव मध्य सरपंच विशेष मुलाखत घेना आहोत। मी माझ्याकडून व माझ्या युवा राज्य न्यूज चैनल कडून सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी सरपंच हे पद निवडणूक लढून त्यांनी हस्तगत केलेलं आहे। त्यांना माझ्याकडून व माझ्या न्यूज चैनल कडून सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद सर। सर्वप्रथम आम्ही परिवर्तन ग्राम विकास आघाडी पॅनल उभे केले। हा आघाडी पॅनल छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता अहिल्याबाई होळकर, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आंबेडकर यांच्या विचार प्रणालीतून पुरस्कृत झालेला पॅनल आहे। समाजातील सर्व घटक सोबत घेऊन चालून आम्हाला गावातील सर्वांगीण विकास करायचा आहे। उद्दिष्ट समोर ठेवून आम्ही गाव चळवळ एका जागी उभे केली। या प्रवाहामध्ये आम्हाला सर्व समाजातील घटकांनी, विशेष तरुण वर्गाने सहकार्य केले, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। आणि या सहकार्याचा परिणाम असा झाला, आमची ग्रामपंचायत कामरवाडी ही संघटना 7 बॉडीची असून 7 पैकी 7 निवडून दिली। आणि विशेष म्हणजे आम्ही कामरवाडी ग्रामपंचायतमध्ये महिलांना जास्तीत जास्त संधी दिली। त्या 7 पैकी 5 आमच्या महिला होत्या। तर गावातील सहकार्यांनी, प्रौढ व्यक्तींनी, प्रतिष्ठित नागरिकांनी आम्हाला सहकार्य करून पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत। धन्यवाद। तुम्ही तुमच्या बोलण्यामधून जनतेचं आणि तुम्हाला दिलेल्या मतांचं आभार मानलेला आहे। याचबरोबर मी तुम्हाला असे विचारू इच्छितो की तुमचे कारण काय होते की तुम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढवले आणि राजकारणामध्ये पाऊल ठेवले, याचे काही विशेष कारण तुम्ही सांगू इच्छिता? सर, मी माझं शिक्षण बी एससी झालेलं आहे। मी आतापर्यंत शिक्षणात होतो, नंतर आमची परिस्थिती, घरच्या परिस्थितीमुळे मी शेतीमध्ये आलो। शेतीमध्ये विविध असे प्रयोग केले, त्यानंतर गावात वावरत असताना माझ्या लक्षात आले, स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर गावामध्ये पायाभूत सुविधा नाहीत, आजपर्यंत रस्ते नाहीत, राईट नाही, व्यवस्थित नाही। 74 वर्ष लोकनेते यांनी संघर्ष केले, जीवाचे अर्पण केले, ते यासाठी हा विचार मला रात्रदिवस झोपू देत नव्हता। त्यामुळे मी निश्चय केला, आपण ग्रामपंचायतमध्ये येऊन सुरुवातीला चळवळ करावी, या चळवळीमध्ये आपल्या गावातील संघटना तरुणांना संधी द्यावी आणि त्यांना योग्य प्रवाह घेऊन त्याच्या सहकार्याने गावात रस्ते, पायाभूत सुविधा जसे की रस्ते, लाईट, पाणी यात सहकार्य करायचे आणि गावाला सुख समृद्धी आणि समृद्धी करायचे। धन्यवाद। याचबरोबर तुम्हाला, तुम्ही सरपंच या प्रतिनिधी आहात, याचबरोबर तुम्हाला असे वाटते की शिक्षणामुळे सर्व काही घडू शकते? शिक्षण पुरेपूर असले तर तुम्ही गावाचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा, जगाचा विकास करू शकता। याचबरोबर तुमच्या गावातील शिक्षण सुविधा कशा प्रकारची आहे आणि तुमच्या गावामध्ये कोणकोणत्या सुविधा सध्यामध्ये उपलब्ध नाहीत आणि आरोग्य सेवा कशा प्रकारची आहे? सर, अगदी खरोखर आहे, बरोबर आहे। मी आमचे शिक्षण घेत असताना आमच्यावर सूर्यप्रकाश अवसरांचा असा प्रचंड गाडा अभ्यास घ्यायचा होता। त्याच्यावर विचार करून आम्ही प्रभूत होऊन महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला हे युक्ती म्हणलेली आहे, त्या युक्तीचा अभ्यास करून खरंच तर भारत देशाचा विकास करायचा असेल, सर्वांगीण विकास करायचा असेल, तर खेड्याचा विकास महत्वाचा आहे। कारण की आपला भारत देश म्हणजे संपूर्ण खेड्यावर अवलंबून आहे आणि भारत म्हणजे खेड्याचा देश आहे, बरोबर। आणि खेड्यामध्ये शिक्षण हा महत्वाचा मूलभूत घटक आहे। आपली तरुण पिढी आणि भारत हा तरुण पिढीचा, तरुण वर्गाचा देश आहे। तर सर्वप्रथम आपण जर मुलाकडे लक्ष दिले, शिक्षण त्याचे चांगले घेतले, तर नक्कीच आपला उद्याचा देश घडत देईल, सुसंस्कृत आणि चांगला घडेल अशी मला आशा आहे। आणि खरंच या कामासाठी कालच आम्ही जिल्हा परिषद वर्गाचं बांधकाम सुरू केले, एक वर्ग आम चाललं आहे। काही कारणास्तव काम रुकले होते, आम्ही आमच्या लोकनेते श्री माधवराव पाटील लोकापूर यांच्या पाठपुरावा करून आम्ही काम सुरू केलं आहे। आमची आशा आहे कामरवाडी गावामध्ये इमारती सुसज्ज इमारत व्हावी आणि या इमारतीमध्ये आमचे तरुण वर्ग पहिली ते चौथी गट आहे, तर यामध्ये सर्वांनी येऊन लाभ घ्यावा आणि आमची पिढी संस्कृत घ्यावी। कारण की मी सुद्धा या जिल्हा परिषद कामरवाडीमध्ये शिकलो आहे सर, आणि इथल्या काय अडचणी मला माहिती आहेत, त्यामुळे मी सक्रिय सभा घेऊन या चौकीत आलो आहे। ओके, तुम्ही शिक्षणाबद्दल पुरेपूर माहिती दिलेली आहे आणि तुमचे मत पण दाखवलेलं आहे, जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर तुमच्या गावामध्ये आरोग्य सेवा कशा प्रकारची आहे आणि सध्यामध्ये आरोग्य सेवेचे कार्य जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे, कारण भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्येच
कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव पसरत आहे. किमान दीड वर्ष झालेलं आहे की कोरोनाचा प्रभाव कमी होत नाही. याचे जे आजारी आहेत ते वाढत आहेत. याचबरोबर तुम्ही या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी कोणकोणते उपाय योजू शकता किंवा याच्यावर तुम्ही कोणकोणते कार्य करू शकता? अतिशय सुंदर प्रश्न आहे सर. आज संपूर्ण देश हा कोरोना महामारीच्या आळख्यात बसलेला आहे. आपली आर्थिक अर्थव्यवस्था संपूर्ण विस्कळीत झाली आहे. अतिशय सुंदर प्रश्न आहे. सर्वप्रथम आमच्या गावामध्ये टीम तयार केली सर आम्ही, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मॅडम आणि आम्ही स्वतः आमचे जे तरुण वर्ग आहे त्याला सोबत घेऊन आम्ही गावोगावी सगळ्या सोशल डिस्टन्सचे महत्त्व सांगेल, वेळोवेळी स्वच्छता सांगेल. त्यासाठी आम्ही सॅनिटायझ, नॅपकिन्स, लिक्विड्स गावात धुवणी करेल आणि त्याचे महत्त्व कुठून देईल. आमच्यात आहेच खूप अडचणी आहेत. आतापर्यंत आमच्यात इमारतीचं बांधकाम नाही, आपली जी शासकीय उपकेंद्र नाही. त्यासाठी आम्ही आमचे नेते श्री माधव पाटील यांच्याकडे मागणी केली उपकेंद्रासाठी. आहे सर, आमच्यासाठी खूप ऍक्टिव्ह आहेत. खूप सरांच्या डोक्यात आमच्या गावाच्या विकासाठी योजना आहेत. तर आम्ही साहेबासोबत पाठपुरावा करून याची मागणी आम्ही मान्य करेल. आणि आहेत अशा बरेच आतापर्यंत आमच्या गावात तरुणांनी खूप चांगलं सहकार्य केलं आहे, तो सोशल डिस्टन्सचं पालन केलं आहे. आतापर्यंत आमच्यात आला नाही कोरोनाचा प्रादुर्भाव, अशीच मी आशा करतो. यानंतर सुद्धा येणार नाही. लोक खूप छान आहेत, सुंदर येतं, चांगलं वागत आहेत, स्वच्छता ठेवत आहेत. ठीक आहे, धन्यवाद. तुमच्या बोलण्यातून आणि तुमच्या वक्तव्यातून असे कळते की शिक्षण ही सर्वात मोठी पायरी आहे आणि प्रथम पायरी आहे. शिक्षण जर घेतलेले असेल, चांगला शिक्षण मिळालं असेल, तर तो गावातच नव्हे तर संपूर्ण जगाचा विकास करू शकतो. आणि गावातच नव्हे स्वतःच्या तर संपूर्ण जगामध्ये आपलं नाव नोंदवू शकतो. याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहात आणि तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिला, याबद्दल तुमचे धन्यवाद. नळ योजना असे जर कामं जर सरपंचांनी आता केली, गावाचे कायापालट होऊन जाईल. गावातील शिशी रोड, नाली बांधकाम आणि गावात जर आपली पाणी पुरवठाचा सुरळीत चालू झाला, गावाची समस्या जास्तीत जास्त पाण्यावान उंचीत जे लोक आहेत, आता आमच्या गावामध्ये पाणी लोक विकत घेतात. वॉटर सप्लाय नाही, वॉटर सप्लाय बंद पडलेली आहे. आता या सरपंचांनी जर टाकं मोटर पाईपलाईन जर केली, गावात जर पाण्याची टंचाई जर निर्माण आता तुरुत आहे हे जर दूर केली, तर अजून या गावाचा कायापालट भरपूर होते. आणि या सरपंचांनी जास्तीत जास्त लोकसंख्येपासून लोक लई वंचित आहेत घरासाठी. किती लोक, आता आमच्या गावात कमीत कमी 1000 लोकसंख्या आहे आणि 50 घरकुल आलेले आहेत, म्हणजे अजून 950 लोक घरापासून वंचित आहेत. त्याच्यात कमीत कमी अजून 200 ते 250 लोक एकदम निव्वळ गरीब आहेत, म्हणजे त्या लोकांना घर नाहीतच अशी लोक 200 ते 250 लोक निघतात. या सरपंचापासून आमची एवढी अपेक्षा आहे, नळ योजना, वॉटर सप्लाय आणि घरकुल योजना आणली तर या सरपंचाची लोक आभार. युवाराज्य न्यूज चॅनल कडून आपण कामारवाडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि आपण सरपंचाची मुलाखत घेतल्यानंतर सरपंचाबद्दल काय मत आहे जनतेचे ते जाणून घेणे अगदी महत्वाचे आहे. तरी त्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी व सरपंचाचे कार्य कशा प्रकारचे आहेत ते आपण माहीत करण्यासाठी या गावातील व्यक्ती, जनता यांच्याकडून काही शब्द ऐकून घेऊ किंवा सरपंचाबद्दलचे मत जाणून घेऊ. तर सर्वप्रथम आपण या गावातील सदस्य यांच्याकडून मत जाणून घेऊ. खूप काही समस्या, आता नाल्याचा आहे, लाईटचा आहे, सिंगल पीचचा आहे. आमच्या इथं जवळपास रात्रभर एखाद्या वेळेस लाईट सुद्धा राहणार.